सीआईटीयू द्वारा हर जिले में राष्ट्रव्यापी मांग दिवस मनाने का आह्वान किया गया है। इस श्रृंखला में आज शहर के संविधान चौक पर आशा वर्कर और गट प्रवर्तक द्वारा अपनी मांग को लेकर प्रदर्शन किया गया। देश भर में विभिन्न क्षेत्रों में काम करने वाले मजदूरों की स्थिति गंभीर होती जा रही है। हर श्रमिक को न्यूनतम वेतन मिलना चाहिए और नए श्रम कानून रद्द किए जाने चाहिए। आता येत्या 2 तारखेला आता म्हणजे पावसाळी जे अधिवेशन सुरू आहे तर आझाद मैदानाला गट आशा व गटप्रवर्तकाचा एक दिवसाचा स्ट्राईक झालेला होता, पण त्यामध्ये त्यांच्या आमच्या ज्या मागण्या आहे महाराष्ट्राच्या आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या नाही आहेत। त्यानुसार आम्ही सर्व महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक भगिनी निराश झालो आहे, हताश झालो आहे। त्यांनी जे आता काढलेलं आहे लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये हे फोल ठरलेली योजना आहे आणि जो या पाय तो गोलगोल फिरत आहे तो बंद पण पडू शकते। ज्या काही योजना येतात जसं प्रधानमंत्री मातृवंदन योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि ज्या काही योजना आहेत त्या अधामधा त्या कार्ड देतात पण त्या बंद पडत आहे, त्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नाही आहे। आणि जे आरोग्यमंत्री मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांनी आमच्या मागच्या संपामध्ये घोषणा केलेली होती आशांना 7,000 आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये देण्याचा त्यांनी पेपरबाजी केली, टी व्ही चॅनलला बातमी दिली, त्यानुसार त्यांनी घोषणा पेपरबाजी करतात फक्त पत्रावर राहते, त्याचं उल्लंघन। आमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाले नाही, 3-3 महिने मानधन मिळत नाही। आता आमची मागणी आहे जे काही 5,000 वाढ दिलेली आहे आणि दिवाळी भाव 2,000 आहे आणि जे म्हटलं होतं त्यांनी आशांना 7,000 व गटप्रवर्तकांना 10,000 ते आमच्या खात्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर जमा करावं ही आमची मागणी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। इस मांग को लेकर आज देशव्यापी मांग दिवस मनाते हुए अपनी मांग को पूरा करने की मांग की है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।